मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून कागल विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी दिव्यांगांची नोंदणी मेळावी झाली. या मेळाव्यातून तपासणी होऊन यामध्ये ऐकून येणे, कमी ऐकू येणे, हातपाय अवयव नसणाऱ्या रुग्णांची नोंदणी झाली. तसेच वृद्ध दिव्यांग नागरिकांना व्हीलचेअर, वॉकर, तीन चाकी सायकल, ट्रिफोर्ड काठी, शवनयंत्रे यासाठी नोंदणी केली. 3,600 पेक्षा जास्त व्यक्तींना आज कागल येते मंत्री मुश्रीफ यांच्या शुभहस्ते वाटप होणार आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे वृद्ध वाक्य मनात धरून मंत्री हसन मुश्रीफ कार्य करत असतात. त्याप्रमाणेच त्यांचे कार्यकर्ते देखील समाजकारण करण्यात स्वतःला झोकून देतात. आज गडिंग्ला शहरातील रुग्णांना कागल येथे मेळाव्यासाठी नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सर्वांना एकत्र जमवत गाडीने मोफत नेण्याची व्यवस्था केली होती. तसेच आलेल्या सर्व रुग्णांना अल्फावर देखील ठेवण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर काही प्रमुख मंडळींशी संवाद साधत अधिक माहिती जाणून घेतली ती कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी. आज जो कागलमध्ये मंत्री मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून जो मेळावा होत आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती आमच्या माध्यमातून द्या. राष्ट्रवादीचा विचार आणि दिव्यांगाचा आधार एक ब्रीद घेऊन माननीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये दिव्यांगासाठी गडिंग्ले शहरामध्ये देखील जवळजवळ 600-650 रुग्णांची तपासणी केली. त्यामध्ये कुणाला कानाचं मशीन, कुणाला पाय झाला नाही त्याला पायाचं हे, कुणाला व्हीलचेअर, कुणाला स्टिक, अशा सगळ्या पद्धतीचे साहित्य जे आहे दिव्यांगांना देण्याचं काम आज गडिंग्लज शहरातल्या जवळजवळ 400 या रुग्णांना आज आमचे गडिंग्लजमधले अमर मांगले असतील, आमचे ज्येष्ठ हरू सैद असतील, युवक नेते आमचे गुंडू पाटील, शहराचे अध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, महेश गाडवी, महेश सलवादे, प्रशांत शिंदे, संतोष कांबळे या सर्वांनी मिळून नवा मालदार या नेहमी नेहमी आमच्या त्यांचा सहभाग असतो. गडिंग्ले विभागातल्या आणि गडिंग्ले शहरातल्या या 400 रुग्णांना आता आम्ही कागदाला पाठवून त्यांचं जयपूर कूट असेल तरी हे सगळं साहित्य दिव्यांगाचं देण्याचा कार्यक्रम माननीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते 11 वाजता होतोय. त्याकरता गडिंग्लेजमधून या रुग्णाला आम्ही सर्वजण घेऊन जात आहोत. धन्यवाद. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असं मुश्रीफ साहेबांचं एक वागणं आहे, चालणं आहे, बोलणं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी करूनही दाखवलं. चष्मा वाटपापासून आत्ताचा हा महाआरोग्य मेळाव्यामध्ये जवळजवळ 1,000 पेशंट तपासले, त्यापैकी 633 जणांना त्याचा सरळ सरळ लाभ मिळणार आहे. त्यापैकी आज आम्ही 400-425 पेशंट्सना घेऊन जाऊन त्यांना व्हीलचेअर्स, ट्रायपॉड्स, ट्रायसायकल्स, वॉकर्स, श्रवणयंत्र अशा सगळ्या पद्धतीचं साहित्य आज वाटप कागलमध्ये होणार आहे. तिथं महामेळावा आज त्या वाटपाचा होणार आहे आणि त्या अनुषंगानं आज आम्ही गडिंग्लजमधले सगळे कार्यकर्ते या सगळ्या पेशंटना तिथं जाग्यावर नेऊन त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेसह परत इथं गडिंग्लजला त्यांच्या साहित्यासह इथं आणून पोचवायचं काम आमचे सगळे कार्यकर्ते मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आम्ही करतो.